श्री स्वामी समर्थ मंत्र एक पुरे, भीती नसे उरे मनामध्ये, स्वामींची ममता भिऊ नको भक्ता, काळजी चमकता माझ्याकडे। गाणगा पुरात ब्रह्मांड नायका, निर्गुण पादुका स्थापिलेल्या, दत्त अवतार दत्त थोर संत, कर्दळी वनात प्रगटले। भक्तांच्या कल्याणा स्वामी प्रगटले, दैव उद्धरिले सकलांचे, स्वामी असे पाठी निर्भय रे मन, अवघाचे जन भीती मुक्त। जिथे स्वामी वास तिथे नसे कमी, सुबत्तेची हमी प्रारब्धात। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आज म्हटलं चला आज मस्त असा ब्लॉग शूट करूया। कालचा ब्लॉग पोस्ट केला होता, तुम्हाला खूप आवडला, तर म्हणून म्हटलं आज पण छान मस्तपैकी असा जो माझा गुरुवारचा आज आपला आहे स्वामी महाराजांचा गुरुवार, तर आज गुरुवारचं मी काय काय करते, कशी पूजा करते, पूजेचे तर ब्लॉग्स आहेत आलेले तुम्हाला माहिती आधीचे, पण आज असंच नॉर्मल गुरुवारचं कसं काय काय करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी आंघोळ झालेली आहे, नाही तर असा अवतार बघून तुम्हाला वाटेल की अजून आंघोळ झाली नाही आहे। तर सगळे गेलेत मस्त, निष्ठा गेले शाळेत, हे गेलेत ऑफिसला आणि आता आपले कामं चालू होणार आहेत। तर पूजा चालू व्हायच्या आधी मी माझे जे रोजचे काम आहेत ते पहिले फटाफट आटपून घेते आणि त्यानंतर मग मी पूजेला बसणार आहे। तर सगळ्यांनी मला खूप सारे प्रश्न केले होते की ताई तुझा पूजेचा टायमिंग काय आहे, तू किती वाजता पूजा करते, तर तो पण एक डिटेल ब्लॉग मी बनवणार आहे तुमच्यासाठी, कारण त्याला शूट करत करत करायला खूप वेळ जातो आणि मग पूजेला पण उशीर होतो। तर आता पहिले मी माझे रोजचे जे काम आहे ते आवरते आणि त्यानंतर मग आपण पूजा करूया। तर आपला कुठलाही वार असो, आपला हे काम तर काही आपले चुकलेले नाही आहेत। तर बघा, आता पहिले मी सगळं हे आवरून घेते। आपलं अंथरूण जे असतं ना, म्हणजे आपला जो बिछाना वगैरे असतो ना, तो रोज असा एकदम झाडून घ्या मस्त, कारण आपण जेव्हा झोपतो किंवा बसतो तर त्याच्यावर आपला जो आळस असतो ना तो काही प्रमाणात बसलेला असतो, तर म्हणून आपली जे अंथरूण किंवा पांघरूण किंवा अशा प्रकारे बिछाना हे सगळं मस्त असं स्वच्छ झाडून घ्यायचं, झटकून घ्यायचं छान। आणि बघा, आता मी आज झाडू काढते। तुम्ही म्हणाल ताई गुरुवारचं तुम्ही झाडू लादी करता का, तर लादी मी पुसत नाही आहे पण झाडू नक्कीच काढते, कारण खूप म्हणजे खूप धूळ येते, खूप कचरा असतो घरामध्ये आणि त्या कचऱ्यामध्येच पूजा करणं मला तरी म्हणजे चांगलं नाही वाटत, तर म्हणून मी झाडू तर नक्कीच काढते। अशा त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हटलं जातं की कचरा नाही काढायचा त्यामुळे लक्ष्मी जाते, पण मला नाही वाटत की जिथे अस्वच्छता असेल तिथे लक्ष्मीला यायला खरंच आवडत असेल, तर लादी मी पुसत नाही आहे पण झाडू नक्की काढून घेते। तर बघा, आता पहिले मी उंबरट्यावरती लेपण करून घेते, कारण मग उरलेली कामं जोपर्यंत आपण करतो ना तोपर्यंत लेपण असं छान मस्त सुकून जातं घट्ट, आणि मला असं घट्ट लेपण करायला आवडतं। आणि चमच्याने मी का करते माहिती आहे का, चमच्याने खूप मस्त बसतं। तुम्ही जसं बघत असाल माझं लेपण नेहमी कसं असतं, एकदम घट्ट आणि एकसर असतं, तर मध्ये जर आपण हाताने फिरवायला गेलो ना तर तिथे अशा गोल 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 रेषा येतात, आणि तुम्ही अशा प्रकारे जे चमच्याने लावलत ना तर खूप छान बसतं। आणि हात तर आपला लागणारच आहे, आपण हातानेच करतोय ती गोष्ट चमच्याने जरी करत असलो तरी, तर बघा साईडच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या शेवटी आपल्याला हातानेच फिरवाव्या लागतात, त्यामुळे आपला हात तर लागतो आणि पूजानंतर आपण करतोच उंबरट्याची, त्यामुळे असा प्रश्नच येत नाही की आपण हाताने करत नाही, पण ती गोष्ट इतकी सुंदर बसते ना, तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे। तर आज गुरुवार असतो आणि निष्ठाच्या शाळेला सुट्टी असते, पण त्यांचं आता गॅदरिंग चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे, म्हणून ती शाळेत गेली। तर सगळ्यांना मी नाश्ता करून दिला, पोहे बनवून दिले त्यांना सगळ्यांना, आणि मग माझे कामं चालू आहेत, हे पण गेलेत ऑफिसला। तर बघा, आता मशीनला कपडे लावते मी आज, रोज हाताने वगैरे धुतले जातात पण जेव्हा घाईचं काम असतं तेव्हा मग मशीन लावली जाते। आणि तुम्ही विचारलं होतं की ही कुठली मशीन आहे, तर ही सॅमसंगची मशीन आहे आणि 6.5 किलोची मशीन आहे, आणि या मशीनला माझ्या 10-12 वर्षांपेक्षा जास्त म्हणजे वर्ष झाले असतील, पण मस्त बिचारी चालली आहे ती छानपैकी। जास्त करून स्पिन करायला मला जास्त उपयोग होतो मशीनचा। आणि बघा, कपडे टाकताना ना असे चाचपून टाकायचे कपडे, कधी कधी आपली लॉटरी पण लागू शकते। तुम्ही म्हणाल कशी काय लॉटरी, तर असं बघा हे किसे चेक करताना कधी कधी काय काय राहून जातं, पैसे राहून जातात, काय काय गोष्टी राहून जातात, तर मग असं जोक सपाट मला सांगायचे की किसे तपासून टाकत जा, नाही तर कधी कधी कपडे धुवून निघतात आणि सुकवताना खिशांमध्ये काय काय गोष्टी मिळतात। बघा, जसा ह्यांचा रुमाल मिळाला आहे मला आता,
तर तसं असं कपडे चाचपून आणि जे कपडे मशीनमध्ये कलर वगैरे जात असेल तर ते कपडे मशीनमध्ये नका टाकू, त्यामुळे तो कपडा तर खराब होतोच पण त्याच्यामुळे इतर कपडेसुद्धा खराब होतात। म्हणून मशीनमध्ये कपडे टाकताना असे सुटसुटीत करून आणि व्यवस्थित टाकायचे। सगळे कामं झालेत, पटापट पटापट आवरलेत आणि आता मी तयारी करते, मस्त छानपैकी ड्रेस घालते आणि मग आपली पूजा करूया। चला तर आता बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आवरल्यात पण आता पूजेला सुरुवात करायची आहे। तर एकाच वेळी एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी माझ्या होत नाहीत, मग मी थोडा थोडा टाइम ॲडजस्ट करून गोष्टी करते। तर जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला बरेच वेळा दाखवलं आहे ॲक्लिन पावडर, तर पितळेच्या आणि तांब्या पितळ्यांच्या भांड्यासाठी मी तेच वापरते आणि स्पेशली लिंबूने लावते ती पावडर, जेणेकरून तुम्हाला बिलकुल त्रास होत नाही पटकन। जे पण आता बघा थंडीमध्ये आहे ना, पितळेची आणि तांब्याची भांडी लगेच काळी पडतात एका दिवसात। तुम्ही काल घासलं असेल तर आज लगेच काळं पडून जातं। तर म्हणून हे स्वामींचं जर तांब्या वगैरे आहे तर मी रोजच स्वच्छ करते, कारण ते मला चांगलं नाही वाटत काळं काळं दिसतं। तर त्याच्यासोबत बाकीचे पण जे आता आरतीला वगैरे लागणार आहे ती सगळी भांडी, तर ती पण मी स्वच्छ करून घेते, देव पण उजळवून घेतलेत सगळे। तर पावडरने घासल्यावर एकदा लिक्विडने पण हात फिरवायचा, म्हणजे ती भांडी आणखीन छान राहतात। तर चला आता आज आपण देवपूजेला आता सुरुवात करते मी। तर देवपूजेचं बघा, आता सगळं देव उजळून झाले, सगळं स्वच्छ करून झालंय, तर आता दिवा लावून घेते पहिले। आणि हा जो एक दुसरा दिवा असतो ना, तुम्ही विचारलेला हा कशासाठी लावतात, तर हा तुळशीकडे लावते दिवा। तर दोन्ही दिवे ते एकत्रच लावून घेते। तर जसं खूप ताईंनी मला विचारलं की ताई तू तुझा टायमिंग काय देवपूजेचा, तू कशी देवपूजा करते काय, तर मी तर तुम्हाला सांगेन की जसं तुम्हाला जमत असेल तसं तुम्ही करत जा। असं काही नाही आहे की सकाळी सकाळीच देवपूजा आपली झाली पाहिजे। आपले बरेचसे सकाळचे कामं असतात, सकाळचं पाणी येतं, त्यामध्ये कामांना प्रायोरिटी देणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं। तर तुम्ही शांत चित्ताने जेवढी देवपूजा कराल ना, मी तर म्हणेन की ती देवापर्यंत पोचते। तुम्ही फक्त पुढची कामं करायची आहेत म्हणून घाईघाईमध्ये फटाफट आपण देवपूजा करतो, तर तशी देवपूजा नका करू। तुम्ही पहिले तुमची कामं आटपून घ्या, पण एक आहे की ॲटलीस्ट 11 किंवा 12 आत तुमची देवपूजा झाली पाहिजे। त्याच्यानंतर देवपूजेला मग काही अर्थ नसतो, कारण आपला अर्धा दिवस तर त्यात संपून जातो। तर बघा आज मी मस्त सगळ्यांसाठी छान गजरे आणलेले आहेत, मस्त गजरे म्हणजे असली ना, म्हणजे फुलं असली नाही मोगऱ्याची, की काहीतरी वेगळाच सुवास आणि वेगळीच प्रसन्नता वाटते। तर आज सगळ्या देवांना मी गजरे लावणार आहे। तर ती गजरेवाली मावशी आहेत ना, त्या पण एवढ्या ओळखीच्या झाल्यात ना की नाही गेलं। आता आम्ही गोव्याला गेलो होतो तर एक आठवडा गेलोच नव्हतो, तर त्यांना पण म्हणजे त्या पण विचारपूस करतात की काय झालं, तुम्ही आले का नाही इतक्या दिवसांपासून। तर बघा आज मी बाप्पांना सुद्धा गजरे लावलेत। तर रेग्युलर तुम्ही एका ठिकाणावरून घेत राहिलात ना, तर तुम्हाला त्यामध्ये ते बऱ्यापैकी चांगला डिस्काउंट सुद्धा देतात। आता त्या मला सणवार जरी असला, तुम्हाला माहिती आहे मोगऱ्याचे गजरे किती महाग असतात सणांना, पण तरी पण त्या मला रोजच्याच रेटने देतात, मग त्याच्यामुळे खूप फरक पडतो आपल्याला आणि किती सुंदर वाटतं। बघा तुम्ही गजऱ्यांनी म्हणजे एक वेगळीच प्रसन्नता येते आपल्या मंदिरामध्ये। आणि आज फुलं कमी होते माझ्याकडे, त्याच्यामुळे मी सगळ्या देवांना गजरे लावलेत, खूप सुंदर वाटतात। तर बघा फुलांची आरास करून झाली आहे माझी, तर अशी माझी पूजा पूर्ण। पूजेला खूप वेळ जातो आणि पूजा सागरसंगीत असते, तर म्हणून टाईम आपण आपल्या हिशोबाने डिवाईड करायचा। तुमचे कामं कसे आहे, तुम्हाला काय पहिले करायला पाहिजे, काय नंतर करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीला किती प्रायोरिटी दिली पाहिजे, हे तुम्ही ठरवायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही कामं करायचे। तर माझी बघा ही रोजची अजून देवपूजा सुरू आहे, अजून माझं रोजचं वाचन बाकी आहे, अजून माझी स्वामींची आज आरती बाकी आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत। पण डोक्यात ते ठेवायचं नाही की हे बाकी आहे ते बाकी आहे, जसं जसं जमतंय तसं तसं करत जायचं। तर मग मी आता ही देवपूजा करून घेणार, त्यानंतर मग बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या करणार आणि त्यानंतर मग आरती घेणार। तर पहिले छान सुंदर अशी रोजची जी माझी रांगोळी असते, तर आज तर गुरुवार आहे मस्त। आणि काय माहिती, मला हल्ली पिवळा कलर इतका आवडायला लागला आहे ना। तुम्हाला एक गोष्ट सांगू, माझ्या आईला पिवळा कलर खूप आवडायचा तेव्हा, तर तिच्या बऱ्याचशा गोष्टी मला अशा म्हणजे म्हणतात ना की होत आहेत, की तिच्या बऱ्याचशा गोष्टी मला आता आवडायला लागल्या आहेत। ती ज्या गोष्टी करायची त्या त्या गोष्टी मी करते, असं खूप काही। माझ्या सासूबाईंना पण पिवळा रंग खूप आवडतो,
तर खूप छान वाटतं, म्हणजे पिवळा रंग बघितला ना एकदम असं फ्रेश प्रसन्न आणि असं ताजंतवानं वाटतं, वेगळंच एक आत्मीयता वाटते त्या रंगाबद्दल। तर मी आज पूर्णच बघा ही जी बाहेरची जी प्लेट आहे ना मी पूर्णच पिवळ्या रंगाने भरून घेतली आहे आणि छान आता याच्यावरती आपण मस्त अशी रांगोळी काढूया। रांगोळी काढल्यानंतर खूप सुंदर प्रसन्न वाटतं, तर रांगोळी ही शुभकारकही असते आणि त्यामुळे छान प्रसन्नता येते, आपली पूजा आणखीन सुंदर वाटते। आपल्याला जितकं सुंदर वाटतं तर देवाला पण किती सुंदर वाटेल आपण अशी छान रांगोळी काढल्यानंतर। तर उंबरठ्याच्या इथे तर मी काढलीच, पण इथे पण मी रांगोळी काढते तर आणखीन सुंदर वाटतं आणि छान वाटतं रांगोळी काढल्यावर। तर बघा ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे आणि त्याचे हे चिन्ह आहेत, तर अशी ही रांगोळी आहे। तर आता बाजूचा जो भाग आहे तो मी असा काहीतरी थोडासा असा सजवते, जसं नेहमीप्रमाणे काही ना काही जसं सुचत असतं तसं काही काही करत असते, पण तुम्हाला पण जसं तुम्हाला आवडतं ना तसं तुम्ही करा। असं काही नाही आहे की कोणी किती छान केलं तर आपलंही तसं छानच झालं पाहिजे असं काही नाही। प्रत्येकाला जसं जमतं, जसं येतं, जसं आवडतं तसं तुम्ही करा, ती तुमची पूजा आहे ना। जशी पण आपली पूजा असते तोडकी मोडकी, तर ती देवापर्यंत नक्की पोचते, कारण ती तुम्ही तुमच्या मनापासून केलेली असते। तर बघा आता ही पूजा माझी झालेली आहे। तर बघा गुरुवारचं मी ही जी महालक्ष्मी आईची पोथी असते ही मी प्रत्येक गुरुवारी वाचते, असं नाही की फक्त मार्गशीर्ष गुरुवारीच, प्रत्येक गुरुवारी वाचते आणि प्रत्येक गुरुवारीच ती वाचायची असते। तर आता पोथी पहिले वाचून घेतली, त्यानंतर स्वामींचं जे पण वाचन होतं ते करून घेतलं आणि त्यानंतर अजून माझी आरती व्हायची आहे स्वामींची, पण त्याच्या आधी ही जी कामं आहेत अजून महत्त्वाची ती मी पहिले करून घेते। तर पहिले कुकर लावून घेते कारण पाणी आलेलं आहे आणि पाणी आल्यानंतरच ही कामं होतात, बाकीची मग कामं जी आहे ती म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळं चालू आहे माझं काय काय। तर आता थोडासा पूजेला मध्ये ब्रेक घेतला आहे मी, म्हणजे मेन जी पूजा होती ती करून झाली, पण आता थोडंसं फक्त आरती राहिली आहे, बाकी सगळ्या गोष्टी झाल्यात। तर आता पहिले कुकर लावते कारण निष्ठा शाळेतून आल्यानंतर मग तिला पहिले भूक लागते, तर म्हणून पहिले कुकर लावून घेते। त्यानंतर ही भांडी जी पडलेली आहेत सगळी, तर ही नाश्त्याची वगैरे भांडी आहेत, तर ती पहिले क्लीन करून घेते सगळं। म्हणजे आपल्या डोक्यात ते राहत नाही, कारण काय होतं नंतर मग पूजा पूर्ण आटपेपर्यंत मग पाणी कधी कधी निघून जातं, मग बाकीची ही कामं तशीच राहून जातात। आणि पाणी येतं ना तेव्हा ह्या गोष्टी जेवढ्या इतर वेळी म्हणजे फास्ट होत नाहीत ना तेवढ्या पाणी असल्यावरती फास्ट होतात। तर म्हणून मी पहिले हे भांडी घासून घेते, हे डब्बा वगैरे जे काय काय खाली करून ठेवलं होतं, फराळाच्या गोष्टी खाली केल्या होत्या या डब्यात भरून ठेवल्या होत्या, तर ते पण रिकामी केलं आणि तो पण डब्बा आता घासून ठेवते, म्हणजे बाहेर कसा पसारा राहत नाही सगळा आपला। तर आज तर गुरुवारची तर खूपच म्हणजे तारेवरची कसरत असते, कारण खूप पूजेलाच खूप वेळ जातो मला, कारण स्वामींचा अभिषेक असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात, आरती असते सकाळ संध्याकाळ। पण ठीक आहे, खूप छान वाटतं, त्याने एकंदर आपल्या घरातलं वातावरण खूप छान होतं, प्रसन्न होतं वातावरण घरातलं। तर असंच थोडं थोडंसं ॲडजस्ट करून टाईम आपला आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात। तर बघा आता मी आरती घेते, आता स्वामींच्या आरतीचा जो व्हिडिओ आहे ना सकाळची मी नित्यसेवामधली कुठली आरती घेते, तर त्याचा व्हिडिओ आहे ऑलरेडी चॅनलवर, बरेचसे व्हिडिओ आहेत की स्वामींची नित्यसेवा कशी करायची, चरित्र सारामृत कसं वाचायचं, गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, खूप सारे म्हणजे पूजेच्या रिलेटेड जे जे व्हिडिओज आहेत ते मी सगळे चॅनलवर आहेत, तुम्ही थोडंसं मागे जाऊन बघितलं ना तर तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील, काय काय पूजेच्या रिलेटेड गुरुवारची डिटेलमध्ये मी पूजा कशी करते सगळी त्याचा पण व्हिडिओ आहे अगोदरचा। तर बघा आपली रांगोळीवरून किती सुंदर दिसते ना, असं वाटते की स्वामींच्या समोर असं छान गालीच्याच अंतरलेलं आहे, तर खूप मस्त वाटतं। काय माहिती तेच डोक्यात आयडिया घालतात काय काय आणि मी काय काय करत राहते, पण खूप सुंदर वाटतं आहे। आणि हे जे कमळाचे फुलं आहेत ना हे मी ॲमेझॉनवरून मागवले होते,
तर चला सगळ्यांनी आरती घ्या आता स्वामींची. आजची जी गुरुवारची सकाळची आरती झालेली आहे ती मी तुम्हाला सर्वांना दिलेली आहे आता. तर असा आजचा आपला पूजेचा स्वामीसेवेचा गुरुवारचा दिवस होता. गुरुवार म्हटलं की खूप छान, खूप फ्रेश वाटतं, खूप उत्साह येतो. आणि तुम्ही मला खूप सारे कमेंट केल्या की ताई तू एवढी उत्साही कशी असते नेहमी, तर तुमच्या कमेंट्समुळेच तुम्ही इतकं छान आशीर्वाद देता, तुम्ही इतकं छान प्रेम देता. आणि आहेत स्वामी तर आहेच आपल्या पाठीशी, त्याच्यामुळेच आपल्याला छान उत्साह येतो. तुम्ही नेहमी काही ना काही नवीन नवीन करत जा. तुमचं जे आपलं जे डोकं आहे ना, आपली जी बुद्धी आहे ना, त्याला नेहमी ॲक्टिव्ह ठेवत जा. काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करत जा. नक्कीच तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये उत्साह वाटेल. आणि जे आता नवीन स्वामीसेवेला लागले आहेत किंवा जे स्वामीसेवा जे करत असतील, तर त्यांना माहीतच आहे की स्वामीसेवेमध्ये आल्यानंतर ते प्रत्येक पदोपदी आपल्या पाठीशी असतातच. आणि कुठलीही गोष्ट जी आपल्या आयुष्यात चुकीची जरी घडणारी असेल ना, तर त्यातूनही स्वामी चांगलाच मार्ग आपल्याला दाखवतात. तर म्हणून स्वामीसेवा करत राहा छान. आणि स्वामीसेवा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे, खूप कठीण गोष्ट नाही आहे, खूप साधी सोपी सरळ अशी गोष्ट आहे. जे जे तुम्हाला आवडतं, जे जे तुम्हाला चांगलं वाटतं, तुम्हाला वाटतं की मला स्वामींसाठी हे करायचं आहे, मला स्वामींसाठी ते करायचं आहे, जे तुमच्या मनात असेल ते तुम्ही स्वामींना करा. फुलला फुलाची पाकळी म्हणून तुम्ही करा. त्यांच्यापर्यंत ती गोष्ट नक्कीच पोचते. ज्या माझ्या ताई जे दादा आहेत, जे ऑफिसला जातात, ज्यांना खरंच वेळ मिळत नाही, खूप प्रवास असतो, तर फक्त आपण जरी नामस्मरण जरी करत राहिलो ना, तरी ती एक सेवाच आहे. आपण त्यातून दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करत राहिलो, आपल्याकडे जे पैसे येतात त्यातून आपण दुसऱ्यांसाठी थोडंसं काहीतरी करत राहिलो नेहमी, ती स्वामीसेवा आहे. जसं हे जे महापुरुष होऊन गेले, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कशाचीच अपेक्षा नाही ठेवली, ना कपडे, ना सोने, ना चांदी, ना घर, कशाची अपेक्षा नाही ठेवली. ते फक्त आपल्यासाठी म्हणजे लोकांसाठी ते झिजत राहिले, लोकांसाठी, लोकांना काही ना काही चांगलं द्यायचं ते प्रयत्न करत राहिले. तर त्यांच्या आत्तासुद्धा तीच, आपल्याकडूनही तीच अपेक्षा असेल ना की आपणही त्यांनी जो वारसा दिला आपल्याला तो आपण पुढे चालवला पाहिजे. तो फक्त पूजेच्या स्वरूपात किंवा किती भव्य मी पूजा करू शकते, किती भव्य मी काय करू शकते, ते त्यांना अपेक्षा खरंच नसते. त्यांना हीच अपेक्षा असते की तुम्ही किती चार लोकांपर्यंत पोचता, किती चार लोकांना आणखीन जोडता. मी तर नेहमी म्हणजे स्वामींना हेच सांगत असते की स्वामी खूप वेळा हेच बोलत असेल, तुम्हाला पण वाटत असेल की किती तेच सांगते, पण खरंच मी मनापासून ही गोष्ट स्वामींना सांगते की स्वामी मी कितीही पुढे गेली, कितीही म्हणजे कितीही यशस्वी झाली, तरी पण माझे पाय नेहमी जमिनीवर असू द्या. मला कधीच अहंकाराचा किंवा इगो म्हणतो आपण त्याचं कधीहीच मला लवलेश लागू नको द्या. तर हीच तुमची कृपा माझ्यावर नेहमी असू द्या. कारण कितीही मोठे झालो, कितीही पैसा कमवला, कितीही श्रीमंत झालो, पण तरी जो आपल्या माणसांचा आणि प्रेमाचा आणि आपुलकीचा जो एक म्हणजे टच असतो ना आपल्याला, तो असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यात. पैसा येतो आणि जातो, परिस्थिती बदलत राहते, पण आपली माणसं जर आपल्याजवळ असतील, आपले स्वामी जर आपल्याजवळ असतील, तर आपल्याला कशाचीच भीती नाही आहे, मी तर म्हणेन. तर म्हणून सर्वांनी स्वामीसेवा करत राहा. तुम्ही ज्याही देवांचं करता त्या देवाचं खूप छान मनापासून करा. ही एक अदृश्य शक्ती आहे की जी नेहमी आपल्या आजूबाजूला वावरत असते, आणि ती जेव्हा तुम्ही जागृत कराल ना तुमच्यामधून, ती तुमच्यामध्येच आहे, ती काही कुठे दुसरीकडे बसलेली नाही आहे, ती तुमच्यामध्येच आहे. पण जेव्हा तुम्ही तिला जागृत कराल ना, तेव्हाच ती जागृत होते आणि तेव्हाच त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळतील. असं नाही आहे की फक्त लक्ष्मी, पैसा, यश याच्यामध्येच ती गोष्ट बघितली पाहिजे. तर तुम्हाला एक जे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं ना, ते म्हणजे एक शांती, एक समाधान. ते जेव्हा तुमच्या आयुष्यात येतं, तेव्हाच तुम्हाला तुमचं आयुष्य खूप चांगलं वाटायला लागेल. बघा, याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट करण्यासाठी पैसा तर लागतोच, पण त्याच्यासोबत किती कधी कधी कितीही पैसा खर्च केला तरीही ते समाधान मिळत नाही. तर त्याचं कारणच ते असतं की आपलं म्हणतात ना की आपलं म्हणजे आपलं नतमस्तक होणं, आपण शरणागत जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शांती आणि समाधानाचा अनुभव होईल. तर अशी स्वामीसेवा करत राहा तुम्ही सुद्धा. हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते की सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, आरोग्य या गोष्टी येऊ देत.
तर आणखीन आपले छान छान नवीन नवीन व्हिडिओज येतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.